बघा ही गाडी घेतली आहे आणि आता कर आम्ही घरी निघालो होतो बरं का, पण काहीच कळ नाही अजून डिकी कशी उघडायची काय नाही. तर डिकी जर खोलायची असली तर इथं कोणा चावी फिरवायला लागते वाटतं, हाय ना. पेट्रोल टाकायचं तर सिस्टीम तुम्हाला दाखवते. डिकीच्या खाली असत ना, तर डिकीच्या खाली नाही बघा, हा काही बाहेर होतं सर बाबे, हा काही इथं. आणि गाडी कोणत्या कंपनीचे? डिस्टिनी. मी म्हणते डिस्टिनी म्हणलं काय, आता आंटी आणायला लागायला लागेल. चावी लावली चित्र सांगत नॉर्मल तुम्ही असं ठरवलं तर गाडी चालू करा आणि दाबून तिकडं ठरवलं तर गाडी लोकांना रेगुलर उघडायचं असेल तर रेग्युलर आपण प्रेस करूनच लॉक करतो बरोबर रेग्युलर. आणि सीटच म्हणजे स्विच तर रेग्युलर चे फक्त तुम्हाला आता वाढलंय का असं दाबून इकडे उघडलं पेट्रोल उघडते आणि फक्त असं केलं तर सीट उघडत एवढं. सीट उघडायचं ना कशी पेट्रोल प्रत्येक गाडी चालू कर बंद करा आणि दाबून इकडे उघडा पेट्रोल उघड त्याला पूर्ण दाब आहे झालं बघा सगळी माहिती दिली सगळी माहिती घेतली. आता कर आपल्याला जायचंय पहिलीच वेळ नवीन गाडी आहे त्याची पण लय त्याला ती काय म्हणतात नंबर प्लेट बसवूस तर ह्याची लय काळजी घ्यायची आपल्याला. आणि मी सुरीच्या इकडे एक दिवस गाडी शिकलेले आता ही गाडी घरी न्यायची कशी त्याची पंचत आहे पण आम्ही नेणार कशी तरी नेणार गाडी घरी गाडीला काही होऊन देणार नाही गाडीची पूर्ण काळजी घेणार सगळ्या बाब्या. तर चला अजून आपल्या घरी जाऊन पूजा करायची सगळी कामं अचानकच व्हायला लागले ते. तर का नाही गाडी कसे किती चांगले आहे आता कारभार नंतर चालवून बघितले तुम्हाला तर माहितीच आहे कारभार का गाडी म्हणजे व्हिडिओ मध्ये येतच नाही. तर हे दुकानाचं मालक आहे शोरूमचं तर हे सांगते ही गाडी कशी आहे म्हणजे काय तुम्ही सांगितलं म्हणून आम्ही गाडी घेतली. डिस्टिनी ह्याच्यात सगळ्यात मेन म्हणजे एलईडी लाईट आहे ह्या गाडीला. दुसरं ह्याचं सस्पेन्सर आहे ती मोनो सस्पेन्सर आहे. तिसरी गोष्ट हे सगळं एका चावीमध्येच एका स्विचमध्येच हे सर्व ह्याच्या प्रोसेस होणार आहे आणि ॲव्हरेज बी सगळ्यात चांगला आहे डिस्टिनी गाडीला. आता तुम्ही तर बघितलं मॉडेल आहे डिस्टिनीचं डिजिटल मध्ये. तर या दुकानाचं मालक आहे तर त्यांच्याच माहिती ना त्यांना गाडी सांगितली ही गाडी कशी ही गाडी कशी ती गाडी कशी आणि सगळ्यात चांगली पण हीच गाडी आहे त्यांना असं सांगितल्यावर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून ही गाडी घेतली. तसंच का नाही नुसता त्यांच्यावरच नाही विश्वास ठेवला तर आपल्या सण्याबरोबर एक पोरगं शाळेत जातंय तर त्याचं पप्पा पण होतं मग त्यांना जास्त गाडीतलं माहिती आहे ना कारण त्यांचं गॅरेज आहे. मग त्यांना सांगितलं की ताई हीच गाडी चांगली आहे हीच घ्या मग आम्ही हीच फायनली घेतली आता आम्ही घरी चाललोय. तर चला बाय. पण गाडी कसं घेऊन जायची आता डोक्यावर घेऊन जायची.